नमस्कार मित्रांनो मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक माणूस काही प्रमाणात स्वार्थी असतो सामान्य स्तरावरील आत्मप्रेम स्वतःची किंमत आणि आत्मविश्वास लोकांसाठी चांगले कार्य करण्यासाठी महत्त्वाचे असतेच परंतु या वैशिष्ट्यांमध्ये आणि खूप आत्ममग्न अहंकारी आणि पूर्णपणे आत्मकेंद्रित असणे यात फरक आहे उदाहरणार्थ काही लोक नेहमी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांचे जग इतरांपेक्षा चांगले आहे आणि असे लोक नेहमीच समोरच्या व्यक्तीला टाळतात आणि त्यांना बोलण्याची संधीच देत नाहीत अशा परिस्थितीत काय होते की इतर लोक तासनतास स्वतःबद्दल बोलतात ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही कमी महत्त्वाचे आहात अशा स्वार्थी लोकांना त्यांच्यासारखेच लोक आवडतात जर तुम्ही त्यांची खोटी श्रेष्ठता मान्य केली नाही तर ते तुम्हाला नापसंत करतात आणि तुमचे अवमूल्यन करतात जर तुम्ही एखाद्या अत्यंत स्वार्थी व्यक्तीला भेटला असाल किंवा तुमचा एखादा स्वार्थी मित्र किंवा जोडीदार असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही ठोस मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही त्यांच्याशी सहजपणे सामना करू शकाल यातील पहिला मार्ग आहे स्वार्थी लोकांचा स्वभाव जाणून घ्या स्वार्थी लोकांशी सामना करण्याचा पहिला सल्ला हा आहे की तुम्हाला स्वार्थी लोकांचा स्वभाव जाणून घ्यावा लागेल स्वकेंद्रित लोक तुमच्या गरजा कधीच प्रथम ठेवणार नाहीत जरी एखादा मित्र किंवा जोडीदार तुमच्यासाठी महत्वाचा असला तरी अशा व्यक्तीला इतरांच्या भावनांची पर्वा नसते हे नेहमीच लक्षात ठेवा त्यांच्याकडे ऐश्वर आणि मोहकतेचे क्षण असू शकतात परंतु बहुतेक भागांमध्ये त्यांच्याकडे कौशल्य किंवा विचारशील राहण्याची इच्छा नसते दुसरा पॉईंट आहे स्वतःला योग्य ती जागा द्या स्वार्थी लोक भावनिक लुटारू असतात त्यांना तुमचे लक्ष वेधून घ्यायचे असते परंतु त्याचवेळी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे भावनांच्या जाळ्यात न अडकता स्वतःला योग्य ती जागा द्या उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमचे बाह्य सौंदर्य वाढवायचे असेल तर सलून किंवा बुटीकला भेट द्या यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास आणा याला तुमच्या गरजा पूर्ण करणे म्हणतात आणि तुमचा अहंकार वाढवण्याचा आणि तुमचे जीवन स्वार्थी लोकांपासून दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे पुढचा पॉइंट आहे स्वतःशी खरे राहा त्यांच्या पातळीवर उतरू नका स्वार्थी लोक तुम्हाला इतके त्रास देऊ शकतात की तुम्हाला त्यांच्याशी भांडावेसे वाटेल त्यांच्या खेळात गुंतू नका तुमच्या स्वभावात नसलेल्या पद्धतीने त्यांच्याशी वागू नका स्वतःशी खरे राहा तुमच्याशी क्रूर किंवा निर्दयी असलेल्या स्वकेंद्रित व्यक्तीशी दयाळूपणे वागणे कठीण आहे परंतु आपण त्यांच्यासारखे वागल्याने समस्या सुटत नाही तुम्ही जसे आहात तसेच विचारशील आणि चांगले राहण्याचा निश्चय करून त्यांच्याबद्दल तुमच्या रागाच्या भावना कमी करा पुढचा मार्ग आहे त्यांना आठवण करून द्या की जग त्यांच्या भोवतीच फिरत नाही एक आत्ममग्न व्यक्ती स्वतःमध्ये इतकी हरवून जाऊ शकते की तुमचे विचार किंवा भावना विचारात घेण्यास ते विसरतात त्यांना फक्त आठवण करून दिली पाहिजे की जग त्यांच्या भोवतीच फिरत नाही अशा व्यक्तीवर ओरडण्याऐवजी शांत आवाजात त्याला जाणीव करून द्या की त्याने नेहमीच स्वतःबद्दल बोलू नये तर इतर लोकांचे देखील ऐकले पाहिजे पाचवा पॉइंट आहे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोला इतरांचा आदर करण्यास नकार देणाऱ्या अतिस्वार्थी लोकांशी व्यवहार करण्यासाठी ही एक शक्तिशाली रणनीती आहे शांत रहा पण स्वार्थी माणसाला काय हवे आहे याबद्दल कधीही बोलू नका प्रत्येक गोष्टीत जास्त स्वारस्य न दाखवता त्यांच्याशी वेगळ्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्यांच्यात फारसा रस नाही हे त्यांना करू द्या सहावा मार्ग आहे तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयांवर बोला तुमची आवड काहीही असो खेळ पाककला किंवा राजकारण अशा विषयांवर नेहमी चर्चा करा आपले सर्व लक्ष त्या व्यक्तीने उपस्थित केलेल्या विषयांवर केंद्रित करण्याऐवजी काहीतरी वेगळे करा स्वार्थी व्यक्तीच्या विषयाशी संबंधित नसलेले तुम्ही जितके वेगळे विषय आणाल तितके चांगले काहीही असो तुमच्या खऱ्या स्वारस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या आत्मकेंद्रित कथांमध्ये रस नाही हे लक्षात आल्यावर ती व्यक्ती आपोआप जाण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल सातवा मुद्दा आहे त्यांच्यावर उपकार करणे थांबवा स्वार्थी लोक नेहमी मदतीसाठी विचारतात परंतु जेव्हा तुम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता असते तेव्हा ते तुम्हाला ते मदत करण्यास टाळतात संयम बाळगणे आणि स्वार्थी मित्र किंवा भागीदाराला बदलण्याची संधी देणे महत्वाचे असले तरीसुद्धा त्यांच्या स्वार्थाला प्रोत्साहन न देणे देखील महत्वाचे आहे विशेषत जर ते तुम्हाला दुखावत असेल म्हणून जेव्हा एखादी स्वार्थी व्यक्ती तुम्हाला एखाद्या मोठ्या मदतीसाठी विचारते तेव्हा नाही म्हणा आणि त्याला तुमच्यावर विजय मिळवू देऊ नका तुमच्या निर्णयावर ठाम राहा आणि तुम्ही त्यांचे तुमच्याशी होणारे गैरवर्तन सहन करणार नाही हे स्पष्ट करा आठवा मार्ग आहे वेळ घालवणे मर्यादित करा एखादी व्यक्ती खूप स्वार्थी आणि आत्ममग्न आहे हे, हे एकदा लक्षात आल्यावर त्यांच्यापासून दूर राहणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे मर्यादित करा जर तुम्ही रोज संध्याकाळी कॉफी डेटवर जात असाल तर डेटवर जाणे बंद करा तसेच त्याला कॉल करणे आणि त्याच्या सर्व मेसेजला उत्तर देणे बंद करा तुम्हाला असंख्य प्रतिक्रियांचा सामना करावा लागू शकतो परंतु धरा स्वार्थी लोकांसोबत वेळ घालवण्यापेक्षा एकट्याने वेळ घालवणे केव्हाही चांगले नववा पॉइंट आहे चांगले मित्र शोधा स्वार्थी निर्लज्ज लोकांकडून तुम्हाला मिळालेल्या वेदना दुःख आणि थकवा लक्षात ठेवा आणि त्यांच्यापेक्षा चांगले मित्र शोधा स्वार्थी मित्रांशी संगत करण्यास स्वतःला परवानगी देण्यास नकार द्या त्याऐवजी नवी नवीन, नवीन मित्र शोधा जे तुमच्याकडे तेवढेच लक्ष देतील जेवढे तुम्ही त्यांच्याकडे द्याल सामाजिक कार्यक्रम प्रार्थनास्थळे आणि स्वयंसेवक केंद्रांवर जाऊन नवीन लोकांशी संवाद साधून तुम्ही नवीन मित्र बनवू शकता आणि आपला दहावा आणि शेवटचा मार्ग आहे संबंध संपवा जर एखादी स्वार्थी व्यक्ती बदलण्यास सक्षम वाटत नसेल तर ती आत्ममुग्ध म्हणजेच नार्सिसिस्ट असू शकते नार्सिसिस्ट केवळ स्वार्थी आणि आत्ममग्नच नसतात त्यांच्यात सहानुभूतीची भावना देखील नसते आणि ते जाणून बुजून इतरांचा वापर करतात अशावेळी स्वार्थी व्यक्तीपेक्षा त्यांच्याशी सामना करणे अधिक कठीण होऊन जाते अशा परिस्थितीत आपण त्यांना तज्ज्ञांची मदत घेण्यास सुचवू शकता परंतु जर ते तयार नसतील तर त्यांच्याशी पूर्ण संबंध संपवून टाका तुमची ऊर्जा आणि आनंद लुटणाऱ्या विषारी नातेसंबंधांना बळी पडण्यासाठी तुमचे आयुष्य खूपच लहान आहे तेव्हा मित्रांनो आपल्या सभोवतालच्या स्वार्थी लोकांना ओळखा आणि स्वतःला दुखापत करणे किंवा आपला गैरफायदा घेऊ देणे टाळा आणि या टिप्स नक्की लक्षात ठेवा तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू